त्या मागून अशी तृती चाळी करते की आपल्या बद्दल इतकं वाईट वाईट दुसऱ्यांना बोलत असते, त्यांना देखवत नसतं आपण चांगलं केलेलं काम. कधी मी माझ्या समोर तर तसंच करतात. आता हे मऊ आहे का, मऊ एकदम मनातलं बोलली बरं का ही गोष्ट? नाही खरंच ना, माझ्या समोर चांगलं मानतात आणि माझ्या मागे म्हणतात काय फालतू व्हिडिओ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. शुभ सकाळ. काय करताय सर्वजण? सर्वजण काय करत, चहा पाणी? तुमचा आवाज येत नाहीये मॅडम. पण आवाज येत नाही ना. आता आला नाही. प्रत्येक वेळेला काय प्रॉब्लेम तसा आवाज येत नाही. बरं तुम्ही तुमची देवपूजा चालू द्या. लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलेलो आहे की बाबा आई पप्पा पण म्हणायचे बाळा शांत राहत जा बरं का, बाहेर गेलं ना कधी भांडण वगैरे करू नको, सगळ्यांसोबत हसून खेळून राहायचं, असं घरचे पण म्हणायचे आणि सगळे बाहेरचे पण म्हणायचे. पण कसं असतं माहिती आहे का, आपण किती जरी चांगलं राहिलं साली दुनियाच हरामी निघाली तर आपण करणार तरी काय, बरोबर ना मग? तसंच काही दोन चार दिवस झालं आमच्यासोबत घडतंय. कालच व्हिडिओ बनवला होता, सगळ्यांना माहिती आहे की बाबा काही जणांनी वाईट कमेंट केल्या होत्या, वाईट बोलले होते व्हिडिओबद्दल. आपण आपल्या लाईफमध्ये मस्त आहे आणि व्यस्त पण आहे. आपण कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर थोडीच करतो आहे, आपण आपली लाईफ सुखानं जगतो आहे, हसत खेळत रडत पडत काही ना काही चालूच आहे ना. अरे एक सांगतो मी, काल आपण व्हिडिओ जो टाकला ना त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बरेच जणांनी ही बी म्हणलेले. हो बाबा बोलणारे बोलतेच चांगलं, पण कसं आहे माहिती आहे का, काही जण असतात आपण त्याला म्हणतो ना बाबा नासका कांदा त्या टाईपमध्ये असतात रे काही काही जण. आपण कितीक बरं कितीक वेळेस तोंड देऊ शकतो आपण? काही जण बोलले पण दादा लक्ष देऊ नका देऊ नका देऊ नका. पण कसं असतं माहिती आहे का, लाखोच्या भीडमध्ये साला एकटाच जरी एकट साईडला जर उभा असला ना तोच जर येड्यासारखं करत असला तोच दिसतो सगळ्यांना. हे खरं आहे, ही मन चुकीची नाही आहे. त्यामुळं तो दिसला मला म्हणून मी त्या विषयावर बोलतोय. लक्ष देऊ नका. कसं लक्ष देऊ नका, लक्ष जातच भावांनो, लक्ष जातच, किती जर नाही केलं लक्ष जातच. आणि कसं असतं माहिती आहे, खरं सांगतो बरं का, आपल्या समाजामध्ये कुठलाही समाज असो कुठलीही पिढी असो पॉलिटिक्स पण असो कुठलाही संबंध होऊ द्या, त्याच्यामध्ये खेकड्यांसारखी जात नक्की असते. तसं जे सोशल मीडियावर पण चालू आहे, आपण वर जातो ना साले खाली खेचायचा प्रयत्न करतात, खाली खाली खेचायचा प्रयत्न करताय. पण जाऊ द्या, कसं आहे माहिती आहे का, मी लक्ष देत नाही. हो काय झालं, थोडं काल जरा माऊ खूपच नर्वस झाली होती त्या गोष्टीमुळं, कारण वाईट कमेंट तिनं वाचल्या, त्या कमेंट्स तिनं पाहिल्या तिनं वाचल्या, मग तिला वाईट वाटणारच ना. त्यामुळे ती नाराज झाली, ती म्हणली आपण व्हिडिओ तरी का बनवायचे, आपण व्हिडिओ का बाबा कसे बनवतो आहे का काय वाईट वगैरे, लोकांना वाईट वाटायसारखे. आपण जे आहे ते रेग्युलर ब्लॉग टाकतोय, आपण आपली लाईफ कशी आहे काय, आपली जर्नी कशी आहे, आपण करतोय काय घरामध्ये आपलं रेग्युलर. मला व्हिडिओ बनवायचा इंटरेस्टच नव्हता पुन्हा पुन्हा, आणि अशा वाईट कमेंट आल्या ना, मला लोकांनी वाईट कमेंट केलं म्हणून मला असं वाटायला आता व्हिडिओ काढायचं बंद करायचा. मी ह्यांना म्हणत होते मला नको. कालपासून मऊ आहे का असं व्हिडिओ मध्ये यायचं नको म्हणते, ती म्हणायची मला तू तुझं काढ, तू तुझं काढ, तू तुझं काढ. पण मित्र एक सांगायचं, म्हणायची आणि तुमचं तुम्ही काढा आणि लोक काही बी कमेंट करतात म्हणून एवढी मेहनत करून आपण व्हिडिओ काढायचा. आपल्याला आपल्याला चांगलं वाटतं, आपण लोकांना चांगलं त्यांना त्यांच्यासाठी आपण चांगल्यासाठी आपण व्हिडिओ काढतो, त्यांना आपल्याबद्दल काहीतरी चांगलं वाटत ना, आपण काहीतरी चांगलं करायला असं वाटत. पण एक असतं एक असतं, आम्ही कधी पण लक्ष द्यायचं. खरंच समाजामध्ये अशी प्रवृत्ती असते ना, माणसाला खाली खेचण्याचा खरंच खूप प्रयत्न करतात. एखादा वर जातोय ना की त्याला खाली कसं खेचता येईल, लोकांचं याकडे जास्त लक्ष असते. असा विचार करणार नाही की वा हा आपल्यातलाच आहे, आपण बी ह्याला वर घेऊन जावा, हाताला हात धरून वर चालावा, असं लोक साली विचारच करत नाही. माझं दोन्हीकडनं मन ही होत होतं, मला एका मनाने वाटायचं लोक जाऊ वाईट कमेंट करतात आपण लक्ष द्यायचं ना, आपला आपण व्हिडिओ बनवायचा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. पण दुसरीकडनं वाटायचं पुन्हा एका टायमाला वाटायचं आपल्याला वाईट कमेंट करतात आपण व्हिडिओ बनवतो, आपला व्हिडिओ बघूनच लोक आपल्यालाच वाईट बोलते, जाऊ द्या व्हिडिओच बनवायचे नाही असं वाटत होतं. ऐक पण एक सांगतो, ते व्हिडिओ बनवायचं ते आपल्या हातात राहतं. पण एवढं सांगतो बरं का, वाईट कमेंट करणारे एकच सांगतो की भावांनो आणि बहिणींनो जे कोणी असतील ते बरं का, मी नाव घेत नाही आहे, कधी काळी त्यांचं नाव पण घेईल. पण कसं आहे माहिती आहे का की बाबा तुम्ही तरी सोडून दिली आहे सगळी, पण आम्ही अजून सोडलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही काही जास्त काही वाईट बोलू शकत नाही तुम्हाला की बाबा समजून घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का, माणुसकीचं जीवन आहे, माणुसकीसारखं जगा रे असं नका.
दुसऱ्याला वाईट वाटेल आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं कधीच वागू नका. आम्ही आमच्या मनातलं कोणाला असं अचानक सांगत नाही, आम्ही जाणीव करतो त्या दुसऱ्याला किती राग येईन काय होईन, आपण वडवल्यावर त्याला किती राग येईन असं आम्ही बोलून टाकत नाही. कमेंट करणारे ना कमेंटमध्ये लिहून दाखवते, वाईट बोलून दाखवतात आम्हाला, त्यामुळे आमच्या मनाला किती लागते की त्यांची. की बाबा एक असा कालचा किस्सा बरं का, कालच तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मी एक इंस्टाग्रामला माझ्या व्हिडिओला एका कमेंट पाहिली की बाबा काय फालतू टाईम वाया घालतोय, काय व्हिडिओ बनवतोय, काम धंदे कर असं तसं मला एकजण वाईट बोलला, बरं का तुला काही काम आहे का नाही, तुझ्या बायकोला तुला काही काम आहे का नाही, दोघं फालतूगिरी करताय, ओव्हर ॲक्टिंग करताय असं म्हणला तो. मी त्याच्या आय डीत जाऊन बघितलं आणि त्याचे 5-6 व्हिडिओ होते ना त्याच्या बायकोसोबतच होते. जर तीच कमेंट जर मी त्याला परत केली असती त्याला पण वाईट वाटलंच असतं ना. लोक कसे असे विचार करून कसे बोलत नाहीत, विचार करून कसं बोलत नाही, त्यांना वाटत नाही दुसऱ्याच्या मनाला किती लागेल, त्यांना किती वाईट वाटत. ऐ जाऊ दे माऊ, एक सांगतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तू एक तुला एक पहिलं माझं ऐकून घे, तू असं लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊ नको. कसं असतं लोकांना अशी प्रगती देखवत नसती, आपण जे काही कमवत आहे ना ह्याच्यामधून या सोशल मीडियामधून किती माणुसकी कमवतोय हे आपल्याला माहिती आहे. तुझा आवाज मोठा निघला तर कळ ना, अनुगर तू मोठ्याने बोल म्हणजे लोकांना स्पष्टपणे कळून जाईल. आपण आपल्यासमोर ना आपल्यासमोर मध्ये तुझे व्हिडिओ खूप खास आहेत आणि लई चांगले आणि आपल्या मागून अशी चुते चाळे करतात की आपल्याबद्दल खूप वाईट वाईट दुसऱ्यांना बोलत, त्यांना देखवत नसतं आपण चांगलं केलेलं काम. कधी मी माझ्यासमोर तर तसंच करतात. आता हे मऊ आहे का, मऊ एकदम मनातलं बोलली बरं का ही गोष्ट. नाही खरंच ना, माझ्यासमोर चांगलं मानतात आणि माझ्या माग मानतात काय फालतू व्हिडिओ बनवते, काय व्हिडिओ बनवते, तर त्यांना टाईम भेटतो, लेकरू बाळ आहे, तिला सासू नाही काय नाही, म्हणून ते व्हिडिओमध्येच लक्ष देते. बरं मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का बरं आजपर्यंत आम्ही ह्या गोष्टीवर कधी बोललो आहे का? आम्ही रेग्युलर ब्लॉगिंग वगैरे शूट करतो घरच्या घरी हे ते. त्या जरी असल्या ना तरी त्या आम्हाला मान्य आता व्हिडिओ बनवा, आम्ही व्हिडिओ त्यांच्यासमोरच बनवतो. माझ्या आईचा खूप सपोर्ट होता या गोष्टीसाठी, कधी अनुला पण रोकटोक केली नाही, मला पण केली नाही. आणि मी असं म्हणते आम्हाला घरचे सपोर्ट देते तर दुसऱ्याचा काय अधिकार आहे आम्हाला रोकटोक करण्याचा. बरोबर आहे ना, त्यांचं काही घेणं नाही का आम्हाला काही बोलण्याचा. आम्हाला खूप अडचणी व्हिडिओ बनवायच्या पण आम्ही लक्ष देत नाही लोकांकडून, आपण बिनधास्त राहायचे, दुसऱ्याकडे लक्ष दिलं आपण व्हिडिओ कसे बनवायचे, आम्हाला पुढे जायचे ह्यांच्यासोबत. तरी पण आम्ही त्या लोकांना खरंच ब्लॉक केले पण काय होते चाले हरामी, नवीन आय डी काढताय परत येत आहे, नवीन आय डी काढताय परत येत आहे, त्यांचे चाळे चालूच आहेत. जाऊ द्या माकड चाळे करू द्या करायचे त्यांना. किती आयडिया काढतात, किती हे करतात, देऊ देऊ त्यांना बी उत्तर देऊन त्याचं बी नाव नक्की घेऊ. भावा फक्त थांब रे थांब, तुला नक्की तुझं उत्तर मिळून जाईल. त्यांना उत्तर चांगलं देऊ. नाही कसं आहे माहिती आहे का, फक्त हा नालायकपणा बंद करा, चांगला नाही आहे स्वतःसाठी पण आणि दुसऱ्यासाठी पण. जाऊ द्या आपण त्याच्यामुळे आपण आता आजपर्यंत काय झालं माहिती का, आपण वाईट कमेंट करणारा बोलत आलोय, चांगला कमेंट करणारा कधी बोलणार. तर नक्कीच भावना तुमच्यासाठी पण एखादा व्हिडिओ नक्की बनवर आणि प्लीज इथून पुढं वाईट कमेंट काय करू नका, केलं तरी काय घंटा फरक पडत नाही बरं का. ऐका ना आम्हालाच नाही दुसऱ्यांना सुद्धा अशा वाईट कमेंट करत जाऊ नका प्लीज. मग तेच ना, आम्हाला तर घंटा फरक पडत नाही, म्हणजे कसं आहे जाणीव करून देण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. आणि ऐका आम्ही वाईट कमेंट बद्दलच बोललो, आम्ही नक्की जे चांगल्या कमेंट करतात ना त्यांच्यासाठी बोलतो ना. बरं मित्रांनो, होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्या मित्रापर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ, म्हणजे त्याला पण कळल. फक्त थोडे दिवस थांब, जास्त दिवस नाही थोडे दिवस, वेट अँड वॉच. तुझं नाव पण घेऊ आणि आम्ही या सोशल मीडियातून काय कमवलं आहे ना ते पण नक्कीच सांगू. चला मित्रांनो, त्याला ब्लॉक आणू नका, ब्लॉक आणू नका, ब्लॉक आणल्यावर त्याला दिसायचं नाही. जाऊ दे मी तर नाही मारत ब्लॉक आणू, नको टेन्शन घेऊ तू, जाऊ दे पोहोचल त्याच्यापर्यंत कधीतरी व्हिडिओ. बरं चला मित्रांनो, सॉरी सगळ्यांची माफी मागतो, कारण की तुम्ही बोलताना हा रागात बोललो तर पहिल्यांदा आम्ही. बरं त्याच्याकडे त्या विषयी सोडून आपण चांगल्या कमेंट कडलं. आता इथून पुढे आमची जी आहे ब्लॉगिंग ती शूट करत जाऊ. धन्यवाद.